मुलांनो वेलकम संगीता भाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत इतिहास इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रेकरण क्रमांक आठवे मौर्यकालीन भारत आपण अभ्यासत आहोत यामध्ये चार उपघटक घटक आहेत त्यातला पहिला उपघटक आपला अभ्यासलेला आहे आपण मगध साम्राज्याचा उदय आज आपण दुसरा उपघटक अभ्यासणार आहोत नंद आणि मौर्य साम्राज्य चला तर पाहूया नंद आणि मौर्य साम्राज्य नंद घराण्याची माहिती घेऊया प्रथम पुराण ग्रंथांमध्ये नंद घराण्याचे वर्णन केलेले आहे म्हणजे जुन्या ग्रंथांच्या मध्ये हे धार्मिक ग्रंथात वर्णन आहे अजातशत्रूच्या काळात विस्तारलेले मगधाचे साम्राज्य महापद्माने अधिक विस्तारित केले आपण पाहिलेलं के आहे की अजा अजातशत्रू या राजाने या मगदाचा विस्तार केला आणि महापद्माने तर अधिक विस्तारित केलेलं आहे काही विद्वानांच्या मते नंदाचे राज्य दक्षिणेत नांदेडपर्यंत होते तर काहींच्या मते म्हैसूरपर्यंत यावरून महापद्मानंद हा भारताचा महान सम्राट होता असे म्हणता येईल नाव लक्षात ठेवा महापद्मानंद भारताचा महान सम्राट होता धनानंद हा नंद वंशातला शेवटचा राजा नाव हे पण लक्षात ठेवा धनानंद नंद, नंद वंशातला शेवटचा राजा त्याच्या काळात राज्याचा खजिना अत्यंत समृद्ध सम्रूद, समृद्ध होता आणि त्याचे लष्करी सामर्थ्य देखील प्रचंड होतं धनानंद राजाचं लष्करी सामर्थ्य खूप मोठं होतं त्याच्या लष्करामध्ये दोन लाख पायदळ साठ हजार गोडदळ सहा हजार लढाऊ हत्ती आणि दोन हजार रथ होते म्हणजे लष्करी सामर्थ्य खूप मोठं होतं धनान धनानंद राजाच्या काळात नंदाच्या काळात मध्यवर्ती सत्तेच्या दृढीकरणास सहाय्यभूत ठरलेला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे महसूलासाठी पद्धतीला दिलेले महत्त्व की त्या काळात कर पद्धती उत्कृष्ट होती कर रचना कर आकारणी साम्राज्य विस्ताराबरोबर आर्थिकदृष्ट्या राज्याची भरभराट होऊ लागली त्यामुळे उत्पन्नही चांगलं होतं राज्याचं राज्याची भरभराट होऊ लागले राज्याचा खजिना सदैव भरलेला असे समृद्ध असं राज्य ते झालेलं होतं नंदांनी कालवे बांधले आणि जलसिंचनाची व्यवस्था केली म्हणजे शेतीच्या कामासाठी शेतीला जलसिंचन सुविधा शेतीच्या विकासासाठी शासनाकडून अशा प्रकारच्या जलसिंचनाच्या सोयी होणे महत्वाचे होते आणि त्या मार्गे व्यापारही चालत असे म्हणजे शेतीच्या विकासाला महत्त्व दिलं व्यापाराला महत्त्व दिलं चंद्रगुप्त मौर्याने इसवी सणापूर्वी तीनशे एकवीस मध्ये पाटलीपुत्रावर आक्रमण करून नंदांची सत्ता संपुष्टात आणली नंदांची सत्ता कोणी संपुष्टात आणली तर चंद्रगुप्त मौर्य नाव लक्षात ठेवा आता आपण मौर्य साम्राज्याची माहिती घेऊया मौर्य साम्राज्य मौर्य साम्राज्य म्हणजे भारताच्या इतिहासातील सुसंघटित व सुनियंत्रित असे पहिलेच साम्राज्य ही महत्वाची बाब आहे सुसंघटित आणि सुनियंत्रित असं मौर्य साम्राज्य धार्मिक ग्रंथ व इतर साहित्य कोरीव लेख साधनांच्या सहाय्याने या काळातील राजकीय सामाजिक आर्थिक व धार्मिक स्थिती अधिक स्पष्ट होते म्हणजे त्या काळामध्ये आर्थिक राजकीय धार्मिक स्थिती कशी होती तर ह्याची माहिती मिळते धार्मिक ग्रंथ इतर साहित्य कोरीव लेख नाणी आणि शिल्प या साधनांच्या सहाय्याने माहिती मिळते मौर्याचे साम्राज्य भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर पसरलेले होते व त्याचे नियंत्रण एकाच सत्तेकडून होत होते या सत्तेकडून राजकीय व्यवस्थेमध्ये एकसूत्रता आणली गेली आणि मौर्याचे साम्राज्य भारतीय उपखंडात मोठ्या भूभागावर होतं आणि अतिशय सुसूत्रपणे तो राज्यकारभार चालू होता एकच सत्ता होती राजकीय व्यवस्था अतिशय उत्तम होती चंद्रगुप्त मौर्याने नंदाचा पराभव केला व मौर्य घराण्याची स्थापना केली मौर्य घराण्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त मौर्य याला महावंश या, महा या ग्रंथात तो जम्बूद्वीपाचा म्हणजे भारतवर्षाचा सम्राट होता असे म्हटले आहे महावंश हे ग्रंथाचं नावही लक्षात ठेवा आणि तो जम्बूद्वीपाचा म्हणजेच भारतवर्षाचा सम्राट होता वायव्येकडील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अनेक लहान मोठी राज्ये जिंकून मौर्यांनी एक बलाढ्य राजसत्ता निर्माण केली चंद्रगुप्ताचे ग्रीक राजा सेल्युकस ची झालेले युद्ध अत्यंत महत्वाचे आहे आणि चंद्रगुप्त मौर्याचं एक युद्ध झालं ग्रीक राजा सेल्युकस हे नाव पण लक्षात ठेवा ग्रीक राजा सेल्युकस बरोबर युद्ध झालेलं होतं या युद्धामुळे मौर्य साम्राज्याची सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचली म्हणजे मग साम्राज्य वाढलं उलट मौर्याचे साम्राज्य वायव्येकडे हिंदुकुश पूर्वेकडे बंगालचा उपसागर व पश्चिमेकडे गुजरात तसेच उत्तरेला हिमालय ते दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत विसार विस्तारलेले होते मौर्य साम्राज्य खूप मोठं भारतामध्ये भारतीय उपखंडात इसवी सन पूर्व दोनशे अठ्ठ्याण्णवच्या सुमारास चंद्रगुप्ताचे निधन झाले त्याच्यानंतर त्याचा, त्याचा मूत्र पुत्र बिंदुसार हा गादीवर आला त्याचा पुत्र बिंदुसार गादीवर आला आणि त्याच्या कारकिर्दीत बिंदुसारच्या कारकिर्दीत तक्षशिलेच्या प्रजाजनांनी केलेले बंड त्याने आपला पुत्र अशोक शमवले म्हणजे अशोकाने ते बंड शमवलेलं आहे प्रजेचं बंड बिंदुसाराच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राहिले इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर साली बिंदुसाराचा मृत्यू झालेला आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्या ले। चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा तसेच लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा